विरारमध्ये होळीचा फुगा मारल्यामुळे एकाचा जीव गेलाय. फुगा मारल्यानं बाईक स्वाराची सायकल स्वाराला धडक बसली. सायकलवरील रामचंद्र पटेल यांचा मृत्यू झालाय. विरार पश्चिमेकडे पुरापाडा रस्त्यावरची ही घटना आहे. फुगा मारल्यानं बाईक स्वाराची सायकल स्वाराला धडक बसली आणि या धडकेत सायकल स्वाराचा मृत्यू झालाय. सायकलवरील रामचंद्र पटेल यांचा मृत्यू झालाय. विरारमध्ये होळीचा फुगा मारल्यानं एकाचा जीव गेलाय. फुगा मारल्यानं बाईक स्वाराची सायकल स्वाराला धडक बसली आणि त्यातच सायकल स्वाराचा मृत्यू झाला. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे आपल्या संपर्कात आहेत. प्रथमेश, काय नेमकं घडलंय? तन्मय, नक्कीच आपण बघू शकतो, होळी सुरू आहे आणि होळीचा हा जो उत्साह आहे तो एकाच्या जीवावर बेतलेला आहे. आज संध्याकाळच्या सुमारास हे रामचंद्र पटेल आहेत ते सायकलवरून विरार दिशेला येत होते. याच वेळी रस्त्यावरती होळी नेणारी ही गाडी होती, ट्रक होता. या ट्रकवरून काही तरुणांनी त्या एका बाईक स्वारावरती फुगे मारले होते, पाण्याचे फुगे हे होते, आणि त्यामुळे त्याचं नियंत्रण सुटलं आणि त्याची धडक या सायकल स्वाराला बसली आणि त्याचा यामध्ये जागीच मृत्यू झालेला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्या बाईक स्वारांनाही ताब्यात घेण्यात आलेला आहे. मात्र होळीच्या या फुग्यामुळे आपण बघतोय की एकाचा हा दुर्दैवी अंत होतोय. तन्मय, नक्कीच धन्यवाद प्रथमेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. विरारमध्ये होळीचा फुगा मारल्यानं एकाचा जीव गेलाय. फुगा मारल्यानं बाईक स्वाराची सायकल स्वाराला धडक बसली आणि या धडकेत सायकलवरील रामचंद्र पटेल यांचा मृत्यू झाला. विरार पश्चिमेकडील पुरापाडा या रस्त्यावरची ही घटना आहे. बाईक स्वाराला पोलिसांनी अटक केली आहे. विरार पश्चिमेकडील पुरापाडा या रस्त्यावरची ही घटना आहे. फुगा मारल्यानं या सायकल स्वाराचा मृत्यू झाला. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24